राहुलजी, तुम्हाला मी खास धन्यवाद देतोय, अभिनंदन करतो, कारण तुम्ही आपल्या भारत जोडो यात्रेची सांगता महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये करत आहात. आणि जसं आत्ता पवार साहेब म्हणाले, हीच ती मुंबई आहे ज्या मुंबईतून महात्मा गांधीजींनी 42 साली इंग्रजांना चले जाओ सांगितलं होतं. आज जी काही हुकुमशाही दिल्लीमध्ये आपल्याला लोकशाही मारण्यासाठी टपलेली आहे, तिला तडीपार करण्यासाठी आपण शिवाजी पार्क निवडलं, त्याच्याबद्दल मी तुम्हाला खास धन्यवाद देतो. खरं पाहिलं तर हा एक फुगा आहे, भाजपा एक फुगा आहे. आणि मला वाईट एका गोष्टीचं वाटतं की या फुग्यामध्ये हवा भरण्याचं काम आम्हीच केलं होतं. संपूर्ण देशात त्यांचे 2 खासदार होते, त्या फुग्यामध्ये आम्ही हवा भरली आणि त्यांच्या तर डोक्यामध्ये हवा गेली. काय त्यांची स्वप्न आम्हाला, मला सुद्धा विचारतात तुमच्या किती सीट्स येतील, त्यांना विचारलं ते म्हणतात 400 पार. काय फर्निचरचं दुकान आहे, काय खुर्च्या बनवताय, म्हणजे काय 400 पार म्हणजे काय फर्निचरचं दुकान काढताय? ज्या संविधानाबद्दल शिवसेना प्रमुख नेहमी सांगायचे की याची सुरुवात कोर्टापासून करा, कोर्टामध्ये ज्या वेळेला एखादा साक्ष द्यायला येतो किंवा कोर्टामध्ये एखादा काही स्टेटमेंट द्यायला येतो, तेव्हा जो येतो तो त्याच्या धर्मग्रंथावरती हात ठेवून शपथ घेतो, ते बाजूला करा आणि आपल्या देशाची जी घटना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली, त्या घटनेवर हात ठेवून शपथ घ्या. हे त्या घटनेचं महत्व आहे. आणि यांना 400 पार त्याच्याचसाठी पाहिजे. आणि जसं तेजस्वीजी तुम्ही एक नारा दिला, तसा मी पण एक नारा हल्ली देतोय सगळीकडे. कारण ते जे म्हणतात आपकी बार, मी म्हणतो आपकी बार भाजपा. आणि त्याची सुरुवात ही आजपासून झालेली आहे. आणि मला खात्री आहे शिवतीर्थावरून जेव्हा रणशिंग फुंकलं जातं, हातामध्ये मशाल घेऊन रणशिंग आपल्याला महाराष्ट्रामध्ये फुकायचं आहे. आणि मुंबईतून एखादी गोष्ट जेव्हा बोलली जाते तेव्हा संपूर्ण देश त्या रस्त्यावरून चालतो, त्या वाटेवरून चालतो. म्हणून आपल्या लोकशाही रक्षणाची आजपासून ही लढाई सुरू होते आहे.